मराठा आरक्षणासाठी सगळेसोयरेबाबत राज्य शासनाने अधिसूचना काढलेली आहे. त्या संदर्भात कायदा व्हावा या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे सध्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने भाजप नेते नारायण राणे यांच्या वक्तव्याचा कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला असून राणेंच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. भवानी अरे नारायणचा करायचं काय खाली लोक अरे नारायणच्या बळाला नारे आज बराला तो म्हणी आमचे जरंगे पाटील आज ते बिचारे 10 तारखेपासून आमरण उपोषणाला बसेल आहे. त्याला त्रास होतोय. हा उमडी चोर काय म्हणतो हा म्हणतो ते नाटक करता म्हणी अरे आरोप एसी मध्ये बसवतो तू झकणार ना तुझी तू दाखवणे 4 दिवस बसून तू कोण आहे तू तोच देणार मराठाचे तू पण हा तू आज कोंबडी चोर झाल्या तुला लाज वाटली पाहिजे. आपण कोणाला बोलतो काय बोलतो अहो हा चुकून आहे ना हा कोंबडी चोर आहे ना हा कोंबड्या चोराचा चुकून हा राजकारणात आलेला आहे हे याचे उद्योग करण्यासाठी. पहिला मी तर शिंदे साहेबांना सांगतो मुख्यमंत्र्यांना पहिला याचा तुम्ही बंदोबस्त करा राज्य राज्यातून हा राज्यामध्ये बोलू राहिला आणि केंद्रामधून आहे ना यांना सांगतो पंतप्रधान साहेबांना का याचा बंदोबस्त करा या नाऱ्याचा हा नारे आहे ना गाव पेटवल्याने गेले एवढ्या पाठीने गेले की आराम करानी या कोंबडी चोराचा आहे ना पहिले बंदोबस्त करा या नाऱ्याचा नाही तर हा नारे आहे ना मग पुढे ना महाराष्ट्र पेटून ठेवल्याशिवाय राहणार नाही. हा 2.5 फुटे 3.5 फुटे 1.5 फुटे जसं म्हणतो आपण तसं हा बाळासाहेबांनी याला मंत्री केला सगळं केलं हा बाळासाहेबांचा गद्दार झाला तसं हा मराठा समाजाचा सुद्धा गद्दार आहे. हा आज जरंग पाटलांना म्हणतो यांच्या डोक्यावर परे झालं खरा डोक्यावर यांचा जरस कांजा पिऊ पिऊ या बापलेकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. हे पोरं बापलेक रात्रंदिवस हे सगळ्यांच्या नावाने भोगवतात जसे सुपारी घेऊन जसे पाकिटं घेऊन हे जसे दलाली करता तसा हा नारायण राणे हा कायम बडबडत राहतो तरी याला लवकरात लवकर वेड्याच्या इस्पितळात भरती करावं आणि याला जागेवर याला याचं मंत्रिपद काढून घ्यावं. जरांगे पाटील 10 तारखेपासून अध्यादेशाचं रूपांतर कायद्यामध्ये व्हावं व त्यासाठी दोन्ही सभागृहाची बैठक लवकर व्हावी या उद्देशाने सरकारवर दबाव आणण्यासाठी उपोषणाला बसलेले होते आणि आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असताना शारीरिक स्थिती त्यांची अतिशय खालावलेली त्यांच्या नाकातून रक्तही स्राव चालू झालेला होता अशा स्थितीमध्ये नारायण राणे या केंद्रीय मंत्र्यांनी ज्याला आपल्या मंत्रालयाचं नावही व्यवस्थित उच्चारता येत नाही संसदेमध्ये निरनिराळे प्रश्न विचारले ते वेगळ्याच प्रश्नांची उत्तरं देतात अशा माणसांनी नारायण राणेंनी जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेते नाहीत मोदींच्या दौऱ्यात आम्ही त्यांना इकडं तिकडं कुठं फिरकू देणार नाही असं वक्तव्य केलं आणि नारायण राणे पुढं असेही म्हणाले का जरांगे हे नाटके आहेत झोपण्याचं पडण्याचं ते नाटक करतात तर अशा या माणसाचा आम्ही जाहीर निषेध करतो. जय शिवराय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी जो मध्यंतरी मुंबईचा जो पायी मोर्चा काढलेला होता तेव्हा राज्य शासनाने त्यांना सांगितलं होतं का तुम्हाला पहाटे त्यांना अध्यादेश दिला परंतु तो अध्यादेशाचं तो कायदा करावा असं याच्याकरता जरांगे पाटील गेले 10 तारखेपासून आंतरवली सराडी या ठिकाणी उपोषणाला बसले परंतु हा नारायण राणे तो मराठ्यांचा आहे शंका येते हा मराठी आहे का काय मराठ्यांच्या नेत्यांविषयी तो असं बोलतो आणि तो काय म्हणतो का याला नेता मानत नाही. अरे जरांगे पाटलाला नेता जनतेने केलेला आहे या समाजाने त्यांना नेता केलेला आहे तू नेता त्यांना करणारा कोण आणि त्यांनी या समाजाकरता स्वतःला झुकून दिलेले स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली आणि या समाजाकरता जरांगे पाटील आज या समाजाकरता पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहे परंतु हा नारायण राणेने आज असं वाक्य उद्गारलं का नाटक करतो याला मी मराठा नेता समजत नाही. अरे नारायण राणे तुला यांनी एवढं मोठं केलं तू त्यांचा झाला नाही या समाजाचं काय होणार आहे. मी या राज्य शासनाला
आणि केंद्र शासनाला या कोपरगाव तालुका व शहर मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो का याच्यावर लवकर लवकर कारवाई करावी।